कोल्हापूर सांगलीतील पूर परिस्थितीमुळे उद्योगनगरीतील अनेक मंडळांनी यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचं ठरवलं असतानाच पुण्यातील मंडळे मात्र पिंपरीतील मंडळाने घालून दिलेला धडा गिरवणार नसल्याचं स्पष्ट झालंय. यंदा आतापर्यंत शहरातील 983 मंडळांनी दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांकडनं परवानगी मिळवली आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात दहीहंडी संयोजकांकडनं मोठे फलक लावण्यात आलेत. फ्लेक्सबाजीतून शहर विद्रुपीकरणाचा धडाका लावणाऱ्या संयोजकांवर कारवाई करण्याऐवजी त्याकडे कानारोळा करण्यात आलाय. दहीहंडी साजरी करणाऱ्या अनेक मंडळांना राजकीय पाठबळ असल्याने महापालिकाने पोलिसांनी फलकबाजीकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय. दहीहंडी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावले जातात. आता आपण पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात किती मोठा हा फ्लेक्स लावलेला आहे. शहरात अशा अनेक ठिकाणी असे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत. एकीकडे कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी मोठा पूर आला होता, पूरग्रस्त भाग झालेला आहे. तिकडे आर्थिक मदत न देता अशा पद्धतीने शहर विद्रुपीकरण करण्याचा सपाटाच जणू आयोजकांनी संयोजकांनी लावलेला आहे. हा एवढा मोठा फ्लेक्स लावून अशा प्रकारे कुठल्याही फ्लेक्सवर कारवाई महापालिकेकडनं करण्यात येत नाही, त्यामुळे शहराचं नक्कीच हे विद्रुपीकरण होत आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.